तिनं मला फोन केला होता. मग ह्यो सत्या आजीसाठी काय बी करणारच की. तू नको लोड घेऊ. अन फक्त आजीसाठी केलं असं बी नाही, मग निरूपाची जिरवण्यासाठी केलं. आजीची इच्छा होती ना तुझी मंगळागौर करायची, पण निरूपा त्यात काहीतरी खोडा घालणार म्हणजे घालणार चांगलं माहित होत मला. नाहीतर बघ की सकाळी पूजेला आलेल्या बायका संध्याकाळच्याला मंगळागौरीला येतो असं सांगून गेल्या होत्या, परत फिरकलंच नाही. आपण बी सत्य आहे या समध्या बायकांना गोळा करून घेऊन आलो आणि निरूपाचा तिथेच पचका केला. कसा इशे ते टाळी म्हणजे ठीकच आहे. आता सासूबाई वाईट वागल्या म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी म्हणून केलं, आजींना बरं वाटावं म्हणून केलं, पण या सगळ्यात माझीच मंगळागौर छान साजरी झाली ना ग, म्हणजे माझ्यासाठी झालं ते. अरे हट, तुझ्या मंगळागौरीचा ह्याच्याशी काय बी संबंध आहे. गावात कुणाची बी मंगळागौर असती आणि आजीनं मला फोन केला असता तरी बी मी हेच केलं असत. हा बोल की भावा. हा काय काम आहे का? टाइमपास लवाय, येतो की मग. नाही गॅरेज वर बी नाही तर पाराव भेटू की आमच्या ना ते जवळ पडेल. हा नाही 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 मी निघतोच लगेच. वय हा तू ठेव फोन आता मी निघतो. वय चालतंय की. तुमके तू चावी कुठं आहे? कसली चावी? कसली म्हणजे आपल्या गाडीची. आपल्या म्हणजे ती गाडी तुमची आणि माझी अशी आहे. आपली म्हणजे माझी, पण त्याचं काय आता इथं. चावी दे. मी कुठं देऊ? तूच आवरावरी करतेस ना इथं. तुम्ही माझ्या मंगळागौरीसाठी काहीच केलं नाही ना. मग मी कसं ठेवू तुमची चावी? आता या दोन गोष्टीच इथं काय संबंध? तसं मी तुम्ही जे बोलता आणि जे करता त्याचा कुठे एकमेकांशी संबंध असतोय? त्या बाहेर चाललोय ते ऐकून तू चावी लपवलीस. चावी तुझ्याकडेच आहे मला चांगलंच माहित आहे. चावी दे मुकटन. मग यो हात असा का ठेवलाय? काय खाता माझा हात माझा पदर मी कसा ते करीन काय ते करीन. काय म्हणलं ना? चावी दे, चावी तुझ्याकडेच आहे. नाही सांगितलं ना. दाखव हातात काय दाखव. माझ्याकडे नाही, तुम्ही गाडीतच ठेवली असेल. जाऊन बघा. हे बघ चावी दिसली मला. चावी दे. नाही देणार. चावी दे. नाही देणार. अरे चावी दे. अरे अरे चावी दे. नाही चावी दे म्हणजे. नाही देणार. हे बघा ठीक आहे. कुठे गेली? मुलींचा हात असा पिरगळायला खरंच मुलींची कसं वागायचं समजतच नाही तुम्हाला. तर काय करणार, आपल्याला बहीण नाही ना. बहीण असती तर कळलं असत मुलींशी कसं बोलायचं कसं वागायचं. बहीण असती तरी खेळ